नाना सर, तुमच्या परमिशनने मी तुम्हाला दोन प्रश्न विचारे. काही विचार. ओके. तुम्ही त्यातून पोलिसाच्या भूमिकेत आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभा राहणारा असा आपला माणूस, म्हणजे अजून काय पाहिजे असं मनात विचार येतो. तर ह्या भूमिकेबद्दल सर्वप्रथम, जी ऑलरेडी टीझर बघून प्रचंड पॉप्युलर झालेली आहे, त्याच्याबद्दल प्लीज सांगा. कसं होतं की आपण गेले तीन वर्ष आपण चित्रपट भेटतोय त्यानिमित्तानं. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट आणि हा तिसरा. पहिल्या दोन चित्रपटाच्या बाबतीत असं होतं की आमटे ह्या कुटुंबांबद्दल बोलण्यासारखं खूप होतं. बाबांचं काम, विकास, प्रकाश, मंदा, भारती. नटसम्राटच्या वेळी तात्यासाहेब शिरवाडकरांचं सगळं साहित्य, त्याच्याबद्दल बोलता येत होतं. हा चित्रपट म्हटल्यानंतर ह्याच्याबद्दल बोलायचा काय हा प्रश्न पडतो. त्याचं कारण असं आहे, ही एक गोष्ट अनुभवायची आहे, याला आगापिछा असा कुठला नाही आहे, याच्याबद्दल सांगता येणार नाही. सांगता येणार नाही म्हणजे, मग तू रोल म्हटलंस, तो पोलिसांचे रोल मी खूप केले, यातलं नाविन्य काय आहे? तर एक तर मुळातला तो म्हणजे त्याची पद्धत, त्याची बोलण्याची. गावातून आलेला हा माणूस, गावखेड्यातला, म्हणून तो आपला माणूस. कारण पहिल्यांदा अजयनी ज्यावेळी आपला माणूस म्हटल्यानंतर लोकांना असं वाटलं, कदाचित हिंदी आहे त्यामुळे त्याला माणूस म्हणता आलं नाही, म्हणचा उच्चार येत नाही, म्हणून तो माणूस म्हणला का? पण तसं नाही आहे, ते माणूसच आहे. कारण गावखेड्यातली आपली जास्त मंडळी ही गावखेड्यातली आहेत आणि त्यांना आपला माणूस येतो. एकदम एक नंबर आहे आपलं. हे आपलेपण जे आहे पोलिसांबद्दलचं, जी भीती, याच्या पलीकडे जाऊन तो पोलिसांचं, पोलीस असून सुद्धा आपला वाटणं. बऱ्या अख्ख्या सिनेमामध्ये सतत तुम्हाला असं वाटेल, हा काय आहे नेमका, हा प्रश्न पडत राहतो. हा माणूस त्रास देतोय की खरंच आपला आहे, ही अँबिग्विटी त्याच्यामध्ये सतत राहणार आहे. आणि शेवटी पहिले 2 तास किंवा 2.5 तास तुम्ही एक थ्रिलर म्हणून पाहत असताना खुर्चीच्या टोकावर बसलेले आणि शेवटची 20-25 मिनिटं जी आहेत, त्यावेळी संपूर्णपणे कलाटणी आहे त्या सगळ्या गोष्टीला. तर म्हणे त्याच्याबद्दल फारसं सांगता येणार नाही, कारण हे तुला पाहायला लागेल. आणि त्याच्यासाठी गंमत म्हणजे, ही दोन जी मुलं आहेत, सुमित आणि इरावती, ह्या दोघांनी कुठेही त्याचा तोल जाऊ दिलेला नाही. ह्या सिनेमातली सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे, अर्थातच ज्यावेळी इन्व्हेस्टिगेटिव्ह असा कुठला तो ड्रामा असल्यामुळे थोडासा तो शब्द जास्त आहे त्याच्यामध्ये, पण ज्यावेळी ज्याची पाळी आहे त्यावेळी त्यांनी ते सगळं इतकं छानपणे पेललेलं आहे. म्हणजे दोघांची कमाल काम केले आहेत. म्हणजे मी गेल्या वेळीही म्हटलं की या दोघांनाही नॅशनल अवॉर्डबद्दल नॉमिनेशन झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही, इतकं सुंदर तुम्ही काम केलेलं आहे. अर्थातच सतीश खूप आधी बेतलेली गोष्ट आहे, खूप आधी लिहिलेलं आहे, खूप खूपच आधी. म्हणजे साधारणपणे मगाशी त्यांनी म्हटलं की काही चित्रपट घडतात, होतात, आपल्या नकळत काहीतरी होतं. हा चित्रपट घडला कारण त्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी ठरली होती आधी, ही अशीच करायची आहे, अशाच पद्धतीनं करायचं आहे. परफॉर्मन्समध्ये थोडंसं इकडे तिकडे होत राहतं, इम्प्रोवाइज तुम्ही करू शकता, पण प्रत्येक गोष्ट. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे, ह्या सिनेमाचा क्लायमॅक्स आम्ही दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे. आज एक शूटिंग सुरू झालं मुहूर्ताचं आणि दुसऱ्या दिवशी क्लायमॅक्स झालेला आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा होता की सलग हा चित्रपट पाहत असताना शेवट ज्यावेळी तिथे पाहिला, जो दुसऱ्या दिवशी शूट केला, तो इतका तिथे नेमका होता की आपण जे सगळे अडाखे मांडले होते ते सगळे छान निघाले, तसेच झाले, याचा आनंद जास्त आहे. म्युझिक, कॅमेरा आमचा गुजराती आला नाही का? बरं. कॅमेरामननी अप्रतिम काम केलेलं आहे. साधारणपणे आपण चित्रपट रिलीज होत असताना आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे, हटके आहे, अमुक आहे, तुम्ही बघाच मग काय, अशी एक पद्धत असते बोलण्याची. पण मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या आयुष्यात आहे की साधारणपणे 50 वर्ष झाली आता कारकिर्दीमध्ये, काही मोजके चित्रपट आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटावा, आपण हे केलं आणि त्या चित्रपटाद्वारे आपण काहीतरी सांगू शकलो. एक त्यातलं मनोरंजन, त्यातला आनंद, आणि त्याचवेळी एक दुसऱ्या लेवलवर तुम्ही काहीतरी सांगून जाता, तसा हा चित्रपट आहे. तिन्ही चित्रपट मी, मागचे दोन्ही चित्रपट निखिल बरोबर केले. निखिल त्यावेळी दुसऱ्या चॅनलला होता, आता तो इथे आहे, म्हणून तर निखिल जिथे जाईल तिथे आमचा चित्रपट असतो. त्यामुळे निखिल, आपलं जे नातं आहे ते खरंच वेगळं आहे. तुझ्यावरचा आणि तुझ्या टीमवरचा जो विश्वास आहे तो खरंच इतका छान आहे आणि तुम्ही ते पोचवता फार छान. कारण नुसतंच करून नाही, हल्ली ओरडून सांगावं लागतं.
आणि ते ओरडून सांगत असताना आमच्यापेक्षा तू जास्त सांगू शकतोस, तुझी पद्धत फार छान आहे. तुम्ही सांगता तेव्हा आम्ही सगळे नेहमीच ऐकतो असं अजिबातच नाहीये. पण सतीश बद्दल तुम्ही काहीतरी सांगा, म्हणजे तुम्ही मी खरं बोललो आता इथे स्टेजवर आल्यानंतर खोटं बोलावंच लागतं, त्यामुळे मी सांगतो त्यांनी खूप छान केलेलं आहे.